नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी बी एम एसाठी प्रयत्न करत होते त्यामध्ये प्रामुख्यानं पहिला 85% कोटा, दुसरा 15% AIQ कोटा, तिसरा 15% इन्स्टिट्यूट कोटा म्हणजे मॅनेजमेंट सीट्स, आणि चौथा ऑप्शन म्हणजे AA CCC. आता या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केल्यानंतरसुद्धा जर महाराष्ट्रात आपलं BMS होत नाही आहे आणि IQ कोटाचं आपलं बजेट नाही आहे, तर आपण या संदर्भामध्ये कमी बजेटमध्ये बाहेर राज्यामध्ये BMSला प्रवेश घेता येईल या संदर्भात यापूर्वीसुद्धा व्हिडिओ पोस्ट केले होते. त्यातून अनेक नवीन विद्यार्थी पालक आपल्याला जॉईन झाले, त्यांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया झाली, व्हेरिफिकेशनची पण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. परत एकदा काही पालकांना हा व्हिडिओ पोहोचला नसेल किंवा नव्यानं त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी म्हणून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत परत एकदा शेअर करतो आहे. शेवटपर्यंत पहा, यातल्या काही गोष्टी तुम्हाला सोयीच्या वाटल्या, कम्फर्टेबल वाटल्या, तर तुम्ही याबद्दल निर्णय नक्की घेतला पाहिजे कारण वेळ कमी आहे. आता आपण हे बोलतोय हे मध्य प्रदेशमधील BMSच्या ॲडमिशनबद्दल. मागच्या वर्षीसुद्धा आपले अनेक विद्यार्थी मध्य प्रदेशमध्ये आहेत, अगदी प्रत्येक वर्षाला विद्यार्थी आपले आहेत. गेल्या 2019 आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स केलेले आहेत आणि याही वर्षी जे येते आपल्याकडे बऱ्यापैकी विद्यार्थी जे येते एनरोल झालेले आहेत, त्यांची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आपण पूर्ण केलेली आहे. मुळामध्ये हा व्हिडिओ आता परत एकदा बनवण्यामागचं कारण असं आहे की महाराष्ट्राची एकूणच परिस्थिती पाहता एखादा ॲडिशनल पर्याय आपण हातात ठेवला पाहिजे, याबद्दल मी यापूर्वी पण बोललो आहे आणि परत आता पण ते सांगण्याचा प्रयत्न आहे. कारण जर आपण रिपीट करणार नसाल किंवा आपण ऑलरेडी रिपीट केलेलं आहे, रिपीट करण्याची आपली आता तयारी नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं वातावरण तयार झालं आहे, IQ कोटामध्ये 5 times फीस मागण्यात येत आहे किंवा 15% कोटामध्ये पण AIQ कोटामध्ये पण 360% कट ऑफ गेला आहे, जो की नॉर्मली 300, 310, 320 सहज ॲडमिशन मिळायचं, आणि स्टेटमध्ये पण जवळजवळ 396 खाली जवळजवळ ॲडमिशन मिळालेलं नाही आहेत पहिल्या राऊंडमध्ये. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एक ॲडिशनल पर्याय हातात ठेवला पाहिजे. परत एकदा हे व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की उद्या 24 सप्टेंबर हा MP ॲडमिशन घेण्यासाठीचा रजिस्ट्रेशनचा शेवटचा दिवस आहे, त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी शेवटचा दिवस म्हणजे 25 सप्टेंबर आहे. म्हणजे तुमच्याकडं मोजून एक उद्याचा दिवस आहे, कारण 25 रजिस्ट्रेशन 24 रजिस्ट्रेशन प्रक्रिया संपणार आहे आणि 25 व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला त्या ठिकाणी जाता येणार आहे. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं साधारण 200, 225, 250, 300 मार्क्स आहेत, साधारण वर्षाला 2.5 लाख, 3 लाख, 2.75 लाख, 70 हजार, 60 हजार अशी फीज भरण्याची तयारी आहे. मोठा मोठी बजेट म्हणजे 12-13 लाख रुपये, काही केसमध्ये 14 लाखापर्यंतही जाऊ शकतं. तर एवढं सगळं जर तुमचं बजेट असेल तर तुमच्यासाठी मध्य प्रदेशचा एक ऑप्शन आहे. लास्ट इयरला पण आपण बरेच ॲडमिशन केले, परंतु बऱ्याच ठिकाणी कॉलेजकडनं खूप आव्हाच्या 16 फीस मागण्यात आली, अडवणूक करण्यात आली वेळेवर. त्यामुळं या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जर आपण गेलो आणि प्रॉपर जर राऊंडमध्ये भाग घेतला तर राऊंडमध्येच आपलं ॲडमिशन होतं आणि बऱ्याचदा मग आपल्याला पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडमध्येच ॲडमिशन भेटलं तर वेळेवर ॲडिशनल फीज देण्याची किंवा पैसे देण्याची गरज पडत नाही. आणि आमच्या माध्यमातून थोडासा एक फायदा हा होतो की सगळीकडे ओळखी आहेत आणि वेळेवर तुमची अडवणूक होत असेल तर तिथं आम्हाला थोडंसं संबंध असल्यामुळं, रिलेशन असल्यामुळं तुमचा तिथं काही अंशी आम्हाला तुम्हाला सहकार्य करून तो ॲडमिशन मार्गी लावता येतं. मागच्या वर्षीसुद्धा आपण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये जवळजवळ 35 ॲडमिशन जे येतं हे मार्गी लावले होते. सो या संदर्भानं आपल्यापैकी कुणालाही BMSसाठी भोपाळमध्ये जायचं असेल तर आमची डिजिटल काउन्सिलिंग तुम्हाला जॉईन करता येईल. रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशन मिळेपर्यंत जे जे काय टप्पे आहेत हे सगळे पूर्ण करून देण्यासंदर्भात आमची पूर्ण तुम्हाला मदत मिळेल. एव्हाना हे सगळं करून दिलं जाईल आणि त्यानंतरही तुम्हाला पुढेही भविष्यात आमचं सहकार्य असतं, कारण आमचे नंबर ऑफ ॲडमिशन हे MP बऱ्यापैकी जास्त असतात आणि त्या ठिकाणी जे इतर आमचं जाणं येणं पण बऱ्याच जास्त, त्यामुळं विद्यार्थ्यांना एक सपोर्ट राहतो. कन्सल्टन्सी फीच्या अगेन्स्ट तुम्हाला पूर्ण सेवा देण्याचं काम आम्ही करतो. सो जे जे इच्छुक असतील अशा विद्यार्थी व पालकांनी नक्की संपर्क करा. कम्पेअर टू अदर काउन्सलर आमची कन्सल्टन्सी फी जास्त आहे हे पण मी व्हिडिओमध्ये सांगतो. त्याचं कारण असं आहे की आम्ही फक्त ॲडमिशन करून मोकळे होत नाही, पहिला भाग. दुसरा भाग, ॲडमिशन करून देण्यासाठी जे जे काय प्रयत्न करावे लागतात प्रत्यक्ष उपस्थित तिथं राहून ते ॲडमिशन मार्गी लावण्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. पुढेही तुम्हाला काही अडीअडचण आली तर तिथेही आमचा तुम्हाला सपोर्ट असतो.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा तुमचं तुम्हाला सांगितलं की आम्ही ॲडमिशन करून देऊ तर ते करूनच दिलं जातं. सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट असतात, तुम्हाला सगळ्या गोष्टी टाईम टू टाईम अपडेट मिळतात, माहिती होते आणि त्यातून तुमचं ॲडमिशन मार्गी लागतं. जर महाराष्ट्रामध्ये एखाद्या कॉलेजला आता 5 टाइम फीस म्हणतात तसं तर त्या संदर्भात आपण पालकांच्या वतीनं जे तर याविरोधात याचिका दाखल झालेली आहे. हिअरिंग आता येणाऱ्या बुधवारी आहे तर त्या ठिकाणी तिप्पट फीसनंच ॲडमिशन व्हावे यासाठी आपला आग्रह आहे, कारण काहींना बाहेरच जायचं नाही आहे. इथं 5-5.5 लाख रुपये फीस भरायची तयारी आहे तर त्यांना, ज्यांचं 25 लाखाचं बजेट आहे तर त्यांना हे सोयीचं आहे. परंतु ज्यांचं बजेटच नाही एवढं, ज्यांना 12-15 लाख रुपयात BMS करायचं आहे अर्थात हॉस्टेल मेस ॲडिशनल लागेल, तर 12-15 लाखात जर तुम्हाला विदाऊट डोनेशन किंवा प्रसंगी 5-5 हजार रुपये किंवा 1 लाख रुपये वेळेवर देऊन जर ॲडमिशन मार्गी लागत असेल तरीही बजेट 14-15 लाखाच्या आतच राहत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला निर्णय केला पाहिजे. अर्थात ही पण मोठी अमाऊंट आहे, परंतु काहींचा आहे की बाबा आम्हाला BMS करायचं आहे, बाहेर चालेल आणि एकरकमी पैसे भरायचे नसतात, त्यामुळं ती एक सोय असते. सो जे जे या संदर्भानं कुणी इच्छुक असतील कृपया उद्याच्या उद्या येऊन भेटा, कारण उद्या तुम्ही आल्यानंतर पहिले तुमच्याशी चर्चा होईल, तुमचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून दिली जाईल आणि परवा तुम्हाला व्हेरिफिकेशनलासुद्धा जावं लागणार आहे. त्यामुळे हा सगळा विषय थोडासा समजून घेऊन आपण तात्काळ निर्णय करावा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा, कारण एकदा ही आता संधी मिस झाली तर मग पुन्हा MP साठी जे तर 2 राऊंडनंतर आपल्याला रजिस्ट्रेशनला जाता येतं, परंतु तोपर्यंत जे मेजर ॲडमिशन मिळू शकतील जिथं सीट्स उपलब्ध आहेत, राऊंडमध्ये लागेल, कॉलेजला गेल्यानंतर फारशी अडवणूक होणार नाही अशी जी परिस्थिती असती ती पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये असती. जसं जसं राऊंड पुढे जातील तसं तसं कॉलेजकडनं वेगवेगळ्या माध्यमातून पैशाची डिमांड होऊ शकते. मागच्या वर्षी अतोनात डिमांड झालेली आहे, पालकांना वेळेवर जे ते वेठीस धरण्यात आलं होतं, अनेक विद्यार्थी व पालकांना त्यामुळं जे ते मनस्ताप सहन करावा लागला, हातात आलेलं ॲडमिशन घ्यायला गेल्यावर वेगळे पैसे मागण्यात आले, असे प्रकरणं यापूर्वी घडलेले आहेत, विशेषतः लास्ट इयरला खूप घडलेले आहेत. त्यामुळं तुम्ही थोडं विचारपूर्वक निर्णय करा आणि तुमची तयारी असेल तर तुमचं ॲडमिशन करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि आम्ही तुम्हाला ॲडमिशन करून देऊ. प्रसंगी त्या त्या राऊंडच्या वेळेस आम्ही सोबतसुद्धा असतो, त्यामुळे फार काही काळजी करायचं कारण नाही. निर्णय करा, बाकी आमच्यावर सोडा, आम्ही तुमचं रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंत सगळ्या गोष्टी मार्गी लावू. सो जे जे इच्छुक असतील कृपया प्रत्यक्ष येऊन भेटा. फोनवर फारशी चर्चा करून निर्णय होत नाही, तरी अनेक विद्यार्थी जे मला भेटले नाही परंतु त्यांनी मागच्या या 4-5 दिवसापूर्वी जो आपण व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओ पाहून त्यांनी संपर्क करून काउन्सिलिंग घेतली, फीस भरली, त्यांचं रजिस्ट्रेशन झालं, त्यांचं व्हेरिफिकेशन पण पूर्ण झालं. सो ज्यांना माहिती आहे की वाक सर कुठे बसतात, कुठे ऑफिस आहे, पैशाची पण आपल्याला दिले तर काही अडचण नाही, भीती नाही, असं ज्यांना विश्वास आहे ते डायरेक्टली नाही पण आले तरी ते एनरोल करू शकतात. जे लोकलचे आहे किंवा जे संभाजीनगरपासून जवळ आहे त्यांनी प्रत्यक्ष आलं तर जास्त बरं होईल, प्रत्यक्ष काही गोष्टी तुम्हाला समजून सांगता येईल आणि त्यातून तुम्हाला निर्णय करणं सोपं होईल. सो अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो आहे, हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो, धन्यवाद.